प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की छान सुंदर दिसावं, नीटनेटकं राहावं, नेहमी प्रेझेंटेबल दिसावं, स्वतःची काळजी घ्यावी, पर्सनल केअर, पर्सनल हायजीन मेंटेन करावी, आणि त्यासाठी आपण करतो ही बऱ्याचशा गोष्टी. पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातही अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर हॅलो, नमस्कार, मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी पर्सनल केअर, पर्सनल हायजीनच्या 10 टिप्स शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला काही रोज करायच्या आहेत आणि काही रेग्युलर मेंटेन करायच्या आहेत. तर चला मग 10 टिप, या एक एक टिप करून मी तुमच्याशी आज शेअर करते. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, चला व्हिडिओची सुरुवात करूया. टिप नंबर 1, ब्रश 2 times a day. सकाळी उठून ब्रश करायचं आहे किंवा ब्रश करा असं सांगावं लागतं का? नाही ना, सकाळची सुरुवातच आपली तिथून होते. तर सकाळचा ब्रश तर आपण करतोच, गोष्ट आहे ती रात्रीचा ब्रश करण्याची. रात्रीचा ब्रश करणं बरेच जण टाळतात किंवा त्यांना ते इम्पॉर्टंटच वाटत नाही. कितीतरी वर्ष होतात, वय निघून जातं, पण रात्रीचा ब्रश करायची सवय लागत नाही. आणि ही सवय जेवढ्या लवकर लागली तेवढं चांगलं असतं. रात्रीचा ब्रश करणं का चांगलं असतं? कारण आपण दिवसभरापासून काही ना काही खात असतो, आणि ते जर अन्न आपल्या दातात तसंच फसून राहिलं तर आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो. आपण कितीही सुंदर दिसत असलो, कितीही मेकअप केला असला, कितीही छान कपडे घातले असले, त्याचा काही फायदा होत नाही जर तुमच्या तोंडाचा घाण वास येत असेल. आणि कितीही नाही म्हटलं तरी स्मेल हा येतोच. त्यामुळे रात्रीच्या वेळी न चुकता ब्रश करा. आपली मुलंही आपल्याकडूनच शिकत असतात, त्यांनाही सवय लागेल. माउथ फ्रेशनर यूज करा, ज्यामुळे घाण वास येणार नाही आणि आपल्या तोंडातला आतमधला जो भाग आहे, जीभ आहे, ती घासा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नेहमीच फ्रेश आणि खूप हायजीन वाटेल. कारण जसं जसं वय वाढत जातं तसे दात किडतात, खराब होतात. तर या गोष्टी कंटिन्यू रेग्युलर करणं खूप गरजेचं असतं. तर पर्सनल हायजीन मेंटेन करायची असेल तर फर्स्ट नंबरची टिप म्हणजे 2 times a brush daily. त्यानंतर दुसऱ्या नंबरची टिप हेअर बाबतीतची आहे. आपण आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा तरी हेअर वॉश करायलाच पाहिजे. कारण हेअर वॉश केला नाही तर केसांमध्ये डँड्रफ होऊ शकतो, डस्ट जातो. जर तुमचं जास्त फिरणं बाहेरचं असेल तर केस खूप फ्रीजी होतात, स्टिकी होतात, ऑइल सुटतं आणि ते अजिबात हायजीनिक वाटत नाही. जर तुम्ही एखाद्याला सांगितलं की मी 8 दिवसापासून हेअर वॉश केला नाही तर पहिला शब्द शी असाच निघेल. कारण 8 दिवस हेअर वॉश न करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जर तुमचं बाहेरचं काम असेल किंवा खूप जास्त केस खराब होत असतील तर 3 वेळा करा, आणि 3 वेळा होत नसेल तर 2 वेळा हेअर वॉश करायलाच हवा. त्यामुळे आपली पर्सनल हायजीन मेंटेन राहते, डँड्रफ होत नाही, हेअर फ्रीजी होत नाही, आणि आपलं सौंदर्य हे आपले केसच आहे. केस जर नीटनेटके नसतील तर आपण सुंदर कसं दिसणार, नीटनेटकं कसं दिसणार? त्यामुळे केसांची काळजी घ्यायची असेल तर छान हेअर ऑईल करा आणि आठवड्यातून 2 वेळा हेअर वॉश करायला विसरू नका. त्यानंतर तिसऱ्या नंबरची टीप आहे वॅक्सिंग. आता बऱ्याच जणी म्हणतील की मी शॉर्ट ड्रेस घालत नाही, स्लीवलेस घालत नाही, त्यामुळे मला वॅक्सिंगची काय गरज आहे, कोण बघणार आहे? पण असं नसतं मैत्रिणींनो. आपण फुल ड्रेस घालत असलो, तुम्ही साडी नेसत असला किंवा स्लीवलेस घालत नसाल, तरी एक स्वतःची पर्सनल हायजीन मेंटेन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि शॉर्ट ड्रेस, स्लीवलेस घालत असाल तर या गोष्टी करणं तर भागच आहे. कारण आपल्याला आता डे टू डे लाईफमध्ये जर प्रेझेंटेबल दिसायचं असेल, छान गुड लुकिंग दिसायचं असेल, इतर लोकांमध्ये आपल्याला मिक्स व्हायचं असेल, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. कारण आजकाल गृहिणी असल्या तरीही त्या टिपटाप राहण्याचा प्रयत्न करत असतात. जर तुम्ही एखाद्या लग्नात गेला, पार्टीमध्ये गेला आणि तुमच्या हातावर जर केस दिसत असेल तर कसं वाटेल ते? तुम्हालाच स्वतःला कसं तरी वाटेल. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असेल तर तुम्हाला वॅक्सिंग करणंही गरजेचं आहे. महिन्यातून एकदा तरी वॅक्सिंग केलंच पाहिजे. हँड वॅक्स, लेग वॅक्स आणि अंडरआर्म ही रेग्युलर वॅक्स करायला हवेत. कारण तिथे घाम येतो आणि घाम आल्यामुळे वास येऊ शकतो, दुर्गंध आला तर मग तुम्ही कितीही छान दिसले त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे वॅक्सिंग हे आपण फ्रेश फील करण्यासाठी, एक हायजीन मेंटेन करण्यासाठी, आणि वॅक्सिंग केल्यानंतर तुम्हीच तुमच्या हाताला, पायाला हात लावून बघा की किती फरक वाटतो. डेड स्किन निघते, स्किन जी आहे ती थोडी फेअर होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर चौथ्या नंबरची टिप 2 times a bath. सकाळची आंघोळ सगळेच करतात, पण आंघोळीनंतर आपण
दिवसभर किती काम करत असतो, म्हणजे घरी असो, घरी असलो तर किचनचं काम, क्लिनिंगचं काम, घरीही गरमी होते, घाम येतोच, आणि जर बाहेर जात असाल तर बाहेरचं ऊन, डस्ट, पोल्युशन यामुळे घाम हा येतोच, आणि घामामुळे आपल्या शरीराचा दुर्गंध येतो आणि त्यामुळे इन्फेक्शनही होऊ शकतं. आणि नुसतंच परफ्यूम पावडर लावून होणार नाही, ते क्लीन करणंही गरजेचं आहे. आणि रात्रीच्या वेळी आंघोळ करणं यासाठीच इम्पॉर्टंट आहे, कारण जो काही दिवसभराचा घाम दुर्गंध आहे तो सगळा निघून जातो आंघोळीच्या वेळी. पर्सनल हायजीन मेंटेन होते, नेवल क्लीन करायची आहे, नाभी, त्यानंतर कान क्लीन करायचे आहे, कानाच्या मागच्या साईडचा भाग, कानाच्या आतमधला भाग, तिथे खूप मळ असतो त्यामुळे तोही क्लीन करा. आणि रात्रीच्या वेळी आंघोळ केल्यानंतर जो काही दिवसभराचा दुर्गंध किंवा काही डस्ट पोल्युशन जे असेल ते सगळं निघून जातं आणि रात्रीच्या वेळी आपण फ्रेश फील करतो आणि झोपही छान लागते. त्यामुळे दिवसातून 2 वेळा आंघोळ नक्कीच करायला पाहिजे. आता पावसाळा चालू होईल किंवा हिवाळा चालू होईल तर तुम्ही थोडं कोमट पाण्याने किंवा मग गरम पाण्याने आंघोळ करू शकता, पण रोज जर करत नसाल तरीही आपल्याला ही सवय मेंटेन करायला हवी. त्यानंतर 5व्या नंबरची टीप, क्लीन फेस. आता क्लीन फेसमध्ये अप्पर लिप, आयब्रो आणि आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी येतात, पण पर्टिक्युलर मी आता इथे आयब्रोज आणि अप्पर लिपबद्दल बोलणार आहे. तर प्रत्येक 15 दिवसाला जर तुम्ही सॅलॉनमध्ये जात असाल तर रेग्युलर सॅलॉनमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करा. आणि घरच्या घरीही करणं खूप इझी आहे, जसं मी इथे फेस रेझर वापरत आहे. तर प्रत्येक 8 दिवसांनी जेव्हा मला फेस रेझर यूज करायचं असतं, इमर्जन्सी असतं, तेव्हा मी हे करते. आणि नॉर्मली मी थ्रेडिंगही करते. जर आपले अप्पर लिप, आयब्रोज खूप जास्त वाढलेले असेल तर आपला चेहरा उठून दिसत नाही आणि आपल्याला मेकअपही करायचा असेल तर तोही व्यवस्थित बसत नाही. आणि अप्पर लिप वाढले असतील, आयब्रोज वाढले असतील तर ते फ्रेश किंवा क्लीन लुक त्यामुळे येत नाही आणि ते हायजीनिक वाटत नाही. किंवा जर समोरचा व्यक्ती आपल्यासोबत बोलत असेल आणि आपले अप्पर लिप वाढले असतील तर ते अजिबातच चांगलं वाटत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःला मेंटेन करायचं आहे. आपण लोकांमध्ये मिळून राहू शकतो किंवा मिक्स होऊ शकतो, आपल्याला त्या गोष्टीचं ऑकवर्ड फील व्हायला नको, याची काळजी आपणच घ्यायची आहे. त्यामुळे या गोष्टी करणंही तेवढ्याच गरजेचं आहे. आता मी घरीच असते, हाऊसवाईफ आहे किंवा मी बाहेरच जात नाही, हे फक्त एक रिझन झालं. आपल्याला नीटनेटकं राहायचं असेल, सुंदर दिसायचं असेल, हायजीन मेंटेन करायची असेल तर या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर 6व्या नंबरची टीप आहे, ही आफ्टर बाथची टीप आहे. त्यामध्ये एक लाईट मेकअप येतो किंवा तुम्ही याला मॉर्निंग स्किन केअरही म्हणू शकता. डेली आता आपल्याला कुठे बाहेर तर जायचं नसतं, पण एक छोटा लाईट म्हणजे हलकासा फुलका लाईट मेकअप जर आपण केलात, छान मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावणं, लिपस्टिक असेल किंवा मग टिंटेड लिप बाम तुमच्याकडे असेल तर तो लावा. हे करून ना आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे, पण आपणच जेव्हा स्वतःकडे बघतो, आरशात बघतो, तेव्हा आपल्याला आपण स्वतः चांगले दिसायला हवे ना. कारण आपणच आपल्याला जर बघताना असं वाटलं की शी कशी दिसते मी, तर कसं होणार. आपण स्वतः जर आपल्याला आवडू तेव्हाच आपण लोकांना आवडू. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे बाहेर जायचं नसेल तरीही आपल्याला कराव्या लागतील छान दिसण्यासाठी, मेंटेन राहण्यासाठी. त्यानंतर 7व्या नंबरची टीप, परफ्यूम किंवा डिओड्रंट. आता बऱ्याच जणांना रोज या गोष्टी लावायची सवय नसते आणि ह्याचा आपल्या चांगल्या दिसण्याशी काही संबंधही नाही आहे, पण तुम्ही कितीही चांगले दिसत असला, तुम्ही कितीही छान कपडे घालत असले, मस्त मेकअप केला असलात, पण तुमच्या अंगाचा घामाचा वास किंवा दुर्गंध येत असेल तर कुणाचीही तुमच्याजवळ उभं राहून बोलायची इच्छा होणार नाही. आणि आपलं बाकीच्या ज्या गोष्टी आपण मेंटेन केल्या आहेत त्या सगळ्या व्यर्थ किंवा वाया जातील. त्यामुळे ते म्हणतात ना, स्मेल ऑलवेज गुड, म्हणून छान असा लाईट परफ्यूम लावा. जर तुम्ही रेग्युलर घरच्यासाठी वापरत असाल आणि बाहेर जायचं असेल तर थोडा स्ट्रॉंग परफ्यूम वापरा. रोज तुम्ही डिओड्रंटही वापरू शकता, त्यामुळे फ्रेश फील होईल आणि घामाचा वास येणार नाही. त्यानंतर 8व्या नंबरची टीप, ड्रेसअप वेल. आता रोज तुम्ही घरी असतानाही नवीन कपडे घाला असं मी म्हणत नाही आहे, पण जे कपडे तुम्हाला सूट होतात, कम्फर्टेबल आहेत, तुम्ही घरच्या घरीही घालू शकता, ते कपडे नीट अँड क्लीन असायला हवे. चुरगळलेले कपडे किंवा कालचे कपडे परत आज तेच घालणे असं अजिबात करू नका. आपल्याला ना म्हणजे आपल्याला न ओळखणाराही व्यक्ती आपला ड्रेसिंग सेन्स पाहूनच आपल्याला जज करत असतो. म्हणून घरी असताना तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहे, पण बाहेर जातानाही सगळ्यात आधी आपल्याला बघितलं जातं, तो म्हणजे आपला ड्रेसवरून आपल्याला जज केला जातं, तुम्ही कशा टाईपचा ड्रेस घातला आहे
यावरून लोक आपल्याला जज करतात. त्यामुळे आपला ड्रेस हा प्रत्येक वेळी नवीन नसला तरीही तो एकदम फ्रेश, क्लीन आणि नीट असायला हवा. ज्या कपड्यांना आईनची गरज असते त्या कपड्यांना आयनिंग करा आणि त्यानंतर ते बाहेर घाला. त्यामुळे आपल्याच पर्सनॅलिटीमध्ये खूप जास्त फरक दिसणार आहे. आपण नेहमी प्रेझेंटेबल आणि मेंटेन दिसू. 9 नंबरची टीप आहे नेल्स. आता नखं लहान असू देत, मोठी असू देत, हाताची किंवा पायाची ती नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण बघत असतो की नखं वाढलेली असतात, नेलपेंट अर्धवट निघालेलं असते किंवा मग नखांमध्ये माती मळ असतो. त्यापेक्षा जर मेंटेन करता येत नसेल तर नखं ही नेहमी छोटी ठेवा आणि मोठी असली तरीही क्लीन करण्याचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करा. आपण बघत असतो की हातांची नखं तरी बऱ्यापैकी क्लीन असतात पण पायांची नखं अगदी काळी झालेली असतात, त्यात माती असते. म्हणून घरच्या घरी आपण मेनिक्युअर पेडिक्युअर करू शकतो. महिन्यातून, 2 महिन्यातून एकदा हे करा आणि हे रुटीनं मेंटेन करायला हवं. वर्षभरातून एकदा मेनिक्युअर केलं सॅलॉनमध्ये जाऊन आणि मग वर्षभर तशीच नखं राहिलीत तर यामुळे हायजीन मेंटेन होणार नाही आणि पर्सनल केअरही यामध्ये येत नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची असेल, पर्सनल हायजीन मेंटेन करायची असेल तर नेल्सही पर्सनल हायजीनमध्ये येतं. म्हणून आपले नखंही नेहमी स्वच्छ, नीट अँड क्लीन असायला पाहिजे. त्यानंतर 10व्या नंबरची टीप आहे, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, ती आहे रेग्युलर क्लीनिंग. आज मी तुमच्याशी मेकअप ब्रशेस, ब्युटी ब्लेंडर, पफ हे आपल्याकडे जे असतात ते क्लीन कसे करायचे आणि आपण यूज करतो पण वर्षानुवर्ष ते तसेच ठेवलेले असतात, ते क्लीन होत नाही, त्यामध्ये मेकअप तसाच बसतो, त्यानंतर आपल्याला स्किन इन्फेक्शन किंवा आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून ते क्लीन करा, प्रत्येक महिन्याला रुटीन ठेवा. आणि एका मगमध्ये मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मेकअप ब्रशेस, बाकीचं प्रोडक्ट कुठलंही न टाकता तुम्ही त्यात फेस वॉश टाका. कारण फेस वॉश आपण चेहऱ्याला लावतो म्हणून हँड वॉश किंवा मग शाम्पू इतर गोष्टी टाकल्यापेक्षा फेस वॉश टाका आणि त्यामध्ये तुमचे सगळे ब्युटी ब्लेंडर, ब्रश, पफ जे काय असेल ते 10 ते 15 मिनटं डीप करून ठेवा. त्यामधला सगळा मेकअप निघून जाईल आणि हे झाल्यानंतर 10 मिनटांनी तुम्हाला ते छान क्लीन करून घ्यायचे आहे. म्हणजे त्यामध्ये फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, ब्लश जे काही तुम्ही वापरता मेकअपमध्ये ते सगळ्याच्या सगळं निघून जाईल. कारण आपण मेकअप करतो त्याच ब्रशेसनी, त्याच ब्युटी ब्लेंडरनी फाउंडेशन लावतो पण ते धुवून कधीच ठेवत नाही आणि नेक्स्ट टाईम यूज करताना मग त्यामधलं जे प्रोडक्ट असतं ते परत आपल्या चेहऱ्याला लागतं आणि त्यामुळे मग आपल्याला स्किन डॅमेज होते किंवा आणखी काही स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपण जे कोंब वापरतो, आपले केस चांगले राहावेत, स्वच्छ नीटनेटके राहावेत, तेही डॅमेज होऊ नये त्यासाठी आपल्याला कोंबही प्रत्येक महिन्याला किंवा 15 दिवसाला क्लीन करणं गरजेचं आहे. कारण त्यामध्येही माती जाते आणि तेही खराब होतात. म्हणून थोडंसं हँडवॉश घ्या किंवा इतर विम जेल किंवा कुठलंही तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता कंगवे क्लीन करायला आणि ते छान ब्रशनी क्लीन करा किंवा कंगव्यानी, कंगवाही क्लीन करता येतो. तर छान केस राहावेत असं आपल्याला वाटत असेल तर आपला कंगवाही नेहमी स्वच्छ असायला हवा. तर 10व्या नंबरच्या टीपमध्ये ॲक्च्युली बऱ्याचशा क्लिनिंगच्या गोष्टी येतात पण आज मी मेकअप ब्रशेस आणि कोंबबद्दल सांगितलं आहे. आणि ओव्हरऑल या 10 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. काही गोष्टी आपल्याला रोजच्या रोज करायच्या आहे आणि काही गोष्टींचं रुटीन हे मेंटेन असलं पाहिजे. म्हणजे वर्षभरातून एकदा करून चालणार नाही, हे मेंटेन करावंच लागणार आहे. त्यामुळेच आपली पर्सनॅलिटी आपल्यामध्ये आपल्या स्वतःला फरक दिसेल आणि आपण जे वाटतं आपल्याला की सुंदर दिसावं, नीटनेटके राहावं, प्रेझेंटेबल दिसावं, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही नक्कीच असं करू शकता. तर अशा होत्या आजच्या या 10 टिप्स. जर तुम्हाला 10 टिप्स आवडल्या असतील किंवा ऑलरेडी तुम्ही यापैकी काही फॉलो करत असाल तर मस्तच बाकीच्याही फॉलो करायला सुरुवात करा आणि स्वतःला नीटनेटकं आणि हायजीन मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. तर चला मग, व्हिडिओ खरंच आवडला असेल, या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. मी घेऊन येते उद्या परत एक छानसा नवीन ब्लॉग. तर चला, मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.